महाविकास आघाडीचे गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत। आता नितेश राणेंनी बोललेच तर त्यांच्यासारखंच आपण जरा बोलू। जर आमच्या महाविकास आघाडीमधील संजय राऊत साहेबांना ते जर गौतमी पाटीलची उपमा देत असतील, मग भाजपचे हे नितेश राणे नाचा आहेत का? जरा स्वतःकडेही वाकून बघावं। महाविकास आघाडीचे गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत। ती कशी विविध कार्यक्रमामध्ये जाऊन लोकांना मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, उत्तम कलाकार आहे ती, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल, पण ह्या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला तिला जसं लोकांना बघायला आवडतं तसं रोज सकाळी येऊन हा जो मनोरंजन करतो असं ह्याला वाटत, तर ती गैरसमज कुठे ना कुठेतरी दूर झाली पाहिजे। मी गौतमी पाटीलला विनंती करीन की तुझा काहीतरी मेकअप बिकअप तो थोडा सामान असेल तर पाठव जरा त्याच्याकडे, थोडा चांगला थोबाड कर त्याच। रोज सकाळी येऊन नष्टर सारखा जसं बोलत बसतो, लोकांची सकाळ खराब करतो आणि कोणाच्या कोणाच्या तरी तालावर कोणाची तरी सुपारी घेऊन दलाली घेऊन नुसतं आग लावण्याचं आणि काड्यात करण्याचं काम करायचं। भाजपचे नितेश राणे यांनी गौतमी पाटील म्हणजे महाविकास आघाडीतील संजय राऊत असं वक्तव्य जे केलेलं आहे, हे राजकारण किती खालच्या दर्जेला नेणार आहात? भाजपचे वरिष्ठ नेते या वाचाळ लोकांना थांबवणार आहेत की नाही? कोणत्या घराला राजकारण नेत आहेत? बर, तुमच्याच भाषेत जर तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर मग जर ती महिला स्वतःच्या व्यवसाय जो पोटासाठी व्यवसाय करते त्या महिलेला असं हिनवणं भाजपच्या नेत्यांना शोभत का? भाजपच्या नेत्यांनी विडा उचललाय महिलांना अन्याय करायचा, त्यांचं शोषण करायचं, हिनवायचं। आता नितेश राणेंनी बोललेच तर त्यांच्यासारखंच आपण जरा बोलू। जर आमच्या महाविकास आघाडीमधील संजय राऊत साहेबांना ते जर गौतमी पाटीलची उपमा देत असतील, मग भाजपचे हे नितेश राणे नाचा आहेत का? जरा स्वतःकडेही वाकून बघावं। आपण राजकारणामध्ये मोठ्या पदावर असताना सुद्धा सातत्याने राजकारणाचा दर्जा ही खाली आणताय, लाज वाटली पाहिजे। आणि जरा तुमच्या जीवा आवरा, आणि जर तुम्हाला आवडता येत नसतील तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तरी त्यांना थांबवावं, अन्यथा आपण जे पेरताय तेच तुम्हाला समोर उगवलेलं दिसेल। त्याच्यामुळे मला पुन्हा सांगायचंय की नितेश राणे हे भाजपचे नाचा आहेत का याचा विचार त्यांनी करावा आणि मग फालतूची राजकारणामध्ये बडबड करावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।